एमपीएससीकडून घेण्यात येणाऱ्या पीएसआय या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झालाय. अनेकांना यात यश मिळालंय, पण खरं कौतुक त्यांचं ज्यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत हे यश खेचून आणलंय. तांड्यावर राहणारा बंजारा समाजातील प्रदीप आणि आदिवासी भागातला गोपाळ हे पहिल्याच प्रयत्नात पीएसआय परीक्षेत यशस्वी झालेत आणि त्यामुळेच त्यांचं हे यश कौतुकास्पद ठरतंय. प्रतिकूल परिस्थितीचं कारण देत हात झटकणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांना प्रदीप आणि गोपाळचं हे यश विचार करायला लावणार आहे. यातला प्रदीप हा मूळचा जालना जिल्ह्यातल्या वाघोडा तांडा इथे राहणारा. त्याचे आई वडील शेतमजूर आहेत. घरी प्रतिकूल परिस्थिती असतानाही प्रदीपनं मोठ्या जिद्दीनं आपलं शिक्षण पूर्ण केलं आणि पहिल्या झटक्यात तो पीएसआय झाला. त्यामुळे तांड्यावरचा प्रदीप पीएसआय परीक्षेत बंजारा समाजात राज्यात दुसरा आणि महाराष्ट्रात 195 क्रमांकानं उत्तीर्ण झालाय. खूप आनंद होत आहे सध्या, कारण की पीएसआयचा रिझल्ट कालच लागला, त्याच्यामधून सिलेक्शन झालं. खूप मोठी गोष्ट आहे, कारण की पहिल्याच प्रयत्नामध्ये मला पीएसआय पद भेटलं. मॅम, तसं माझं एज्युकेशन गावाकडे झालेलं आहे. मॅम, मी ज्या समाजातून येतो तो आहे बंजारा समाज, जो खूप मागास आहे. आजही आमच्या एरियामधले कित्येक लोक ऊसतोड किंवा कामगार आहेत, किंवा खूप कमी लोक असतात की जे शाळेत जाताना शिकतात नाही का. तर नक्कीच तांड्यातून येऊन मी पीएसआय पदाला गोष्ट घातली, खूप आनंद आहे. जिल्हा परिषदेच्या शाळेत म्हणजे प्राथमिक शिक्षण गावाकडे झालं होतं, नंतर 12वी पण गावाकडे झाली होती. मग नंतर मॅम मी बी मेकॅनिकल केलं, गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग नागपूर इथून केलं. नंतर मॅम जशी इंजिनिअरिंग झाली 20 लास्ट इयरला असताना मी पी एस आयची प्री दिली तुम्ही, आणि म्हणजे पी एस आयची प्री पास झालो मी. आणि नंतर लगेच मग पुणे काढलं, म्हटलं तर मेन्स करायची, पहिलीच प्री होती. मग पहिल्याच मेन्समध्ये चांगला स्कोर आला, मग राऊंड केला, इंटरव्ह्यू दिला आणि शेवटी आज पी एस आय झालो. खूप आनंद आहे मॅम, या आनंद म्हणजे ह्या आनंदामध्ये सर्वांचा, घरच्यांचा आणि खूप मोठा सपोर्ट आहे. घरचे असतील किंवा माझे भाऊजी असतील, ताई असेल, सर्वांमुळे मी पर्यंत आज पोहोचलो असं मला वाटतं. घरचे आई आणि वडील मॅम शेती आहे थोडी बहुत, मजुरी पण करतात, शेती पण करतात. आई तर तसं गृहिणी आहे आणि बाबा शेती करतात, आणि बाकीचे जर काही कामं वगैरे भेटले तर बाकीचे काम करत असतात. माझे भाऊजी सुद्धा चढवते मुंबईमध्ये पोलीस मिळत नाही, त्यांनी पण खूप सपोर्ट केला. आणि आई वडिलांनी पण वेळोवेळी पैशातून पैसे काढून मला इथपर्यंत त्यांनी पाठवले, खूप आनंद आहे. त्यांनी त्यांच्या पोटाला चिमटा देऊन त्यांनी मला 1-1 रुपये इथपर्यंत पाठवला, आणि त्या पैशाचा चीज झाला असं मला वाटतं, आणि खूप आनंद आहे. हे यश मी त्यांना सर्वांना डेडिकेट करतो. नक्कीच मॅम, मी बघितलं नाही का माझ्या सोबतचे मित्र असतात नाही का मॅम, तसं शिक्षणाचं प्रमाण खूप कमी नाही का, बेरोज आपला कामगार लोक खूप जास्त आहेत नाही का, आणि समाजामध्ये मॅम ऊसतोडसारखे लोक आमच्या कामात येत नाही का, तसं शिक्षणाचं प्रमाण कमी असल्यामुळे नाही का त्यांना त्या प्रॉब्लेम फेस करावं लागतात नाही का. मला वाटते समाज गरीब आहे, मला वाटते की मला आज सांगावंच वाटते की मुलांनी थोडंसं एज्युकेशनकडे लक्ष दिलं पाहिजे, कारण की एज्युकेशन खूप मोठी की फॅक्टर असते याच्यामध्ये. कारण की आपण कुठेही आलो असलो तरी आज रिझल्टमुळे आपण कदाचित आपलं गौरव होत असतो नाही का. तर मॅम नक्कीच सर्वांना मी हे सांगेल की प्रयत्न करत राहावा, आपण आपल्या अभ्यासाचे प्रामाणिक राहावं, यश नक्कीच भेटत असते, फक्त आपण प्रयत्न करणं महत्त्वाचं असतं. अशाच काहीशा प्रतिकूल परिस्थितीत गोपाळ चोंडकर या तरुणानंही पहिल्याच प्रयत्नात पीएसआयची परीक्षा उत्तीर्ण केली आहे. गोपाल हा मूळचा बुलढाणा जिल्ह्यातल्या रत्नापूर गावचा. हे गाव 95% जवळपास आदिवासी आहे. या आदिवासी गावातल्या गोपाळनं आश्रम शाळेतनं आपलं शालेय शिक्षण पूर्ण केलं. त्याच्या आदिवासी गावातील पीएसआय झालेला तो पहिलाच तरुण ठरलाय. माझं नाव गोपाल नारायण चोंडकर आणि मी माझा जिल्हा बुलढाणा आहे, तालुका मेहकर, आणि माझं छोटंसं गाव रत्नापूर आहे. असं सांगायचं झालं तर मी माझ्या गावातून पहिल्यांदाच पीएसआय आहे, आणि माझ्या गावामध्ये सर्व आदिवासी वस्ती असल्यामुळे सध्या तरी मी माझ्या गावातून समजा या पदावर समजा पहिल्यांदाच पोचलेलो आहे. त्यामुळे मी विद्यार्थ्यांना हेच सांगेल की बघ, ग्रामीण भागातून जास्तीत जास्त तुम्ही शिक्षणाला महत्त्व द्या आणि चांगल्या पदापर्यंत पोहोचा. इकडे येण्याचं कारण एक मित्र माझा इथं टॅक्स असिस्टंट झाले होते, त्यांच्याच्यानं मी इथं हॉस्टेलला गव्हर्नमेंट हॉस्टेलला राहिलो, आणि माझं ग्रॅज्युएशन पण पुण्यामध्येच झालेलं आहे, आणि माझं माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण आश्रमशाळेमध्येच झालेलं आहे. त्यामुळे मी काही माझे वडील पण स्वयंपाकी आहेत आणि आई शेती प्लस गृहिणी करते, त्यामुळे माझं बॅकग्राऊंड पण समजा शेती आणि असंच आहे. समजा सध्या तरी आमच्या इकडे समजा आश्रमशाळेमध्ये जास्तीत जास्त मुलं शिकायला जातात, ZP शाळेमध्ये आणि आश्रमशाळेमध्ये 11वी 12वीपर्यंत. परंतु आमच्या इकडे 12वीपर्यंत जास्तीत जास्त मुलं शिक्षण घेतात आणि शिक्षण सोडून देतात. मला तरी त्यांना एक सांगायचं की बाबा शिक्षण तुम्ही सोडू नका, समोर पण आता गव्हर्नमेंट हॉस्टेल वगैरे आहेत, समजा तिथे ॲडमिशन वगैरे घेऊन समोरचं शिक्षण घ्यायला पाहिजे आणि स्पर्धा परीक्षेचा अभ्यास वगैरे करायला पाहिजे. कारण स्पर्धा परीक्षा क्षेत्रामध्ये गावाकडून म्हणजे आमच्या गावातून तरी खूप कमी मुलं समजा स्पर्धा परीक्षा करतात. परिस्थितीचा बाऊ न करता गोपाळ आणि प्रदीप यांच्यासारखे विद्यार्थी हे केवळ जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर यशाला गवसणी घालतात. त्यांच्या या यशाकडे पाहून अनेक विद्यार्थी प्रेरणा घेतील हे नक्की. असो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. अशाच इंटरेस्टिंग बातम्या पाहण्यासाठी लोकमत डिजिटलला फॉलो करा.
पुण्याहून अश्विनी जाधव केदारी लोकमत डिजिटल.